नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमच्या निफ्टी बॅक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट मध्ये स्वागत करतो नॉर्मली कालचं जे आपण अनालिसिस केलं होतं त्यानंतर आपण काही लेवल्स दिल्या ले होत्या आज लाईव्ह सेशन पण घेतला होता तुम्ही पाहिला असेल की आपण सकाळी बोललो होतो की मार्केटमध्ये डाऊन साईडला फोकस ठेवा तुम्हाला प्रॉपर लेवल दिल्या ले होत्या की कुठे कॉलवाले एक्झिट होईल कुठे वाले एक्झिट होतील वाल अक्षरशः एक मार्केट त्या दिशेने गेले आणि तुम्ही टेलिग्रामला असाल तर तिथे समजता असेल की सकाळी तुम्हाला मी निपटी बॅक निपटी आणि फिन निपटी तिघांचे पण क्विक रेजिस्टन्स दिले होते त्याला त्याने टच पण नाही केलेलं चार पाच पॉईंट पासून रिव्हर्स झालेला आहे कारण ही, ही पावर आहे आपल्या रेजिस्टन्स ही पॉवर आहे आपल्या छोट्या मोठ्या अनालिसिसची तुम्ही असं शिकू शकता त्याआधी सगळ्यात आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे किंवा डायरेक्ट टेलिग्रामला जाऊन शंभूराज खामकर सर्च करा जिथे मराठीमध्ये कंटेंट दिसेल तो आपला चॅनल कारण आजकाल बऱ्याच जणांनी आपल्या नावाने हुबेहुब फेक चॅनल क्रिएट करून ठेवलेले आहेत मित्रांनो विचार करूया की उद्या मंथली एक्सपायरी मंथली एक्सपायरीचा जर विचार करायला गेलं आजच्या कंडिशन नुसार एक्सपायरी कदाचित उद्या मंदीही दाखवू शकते लक्षात ठेवा मंथली एक्सपायरीला मार्केटमध्ये मंदी काय येऊ शकते कारण मागच्या चार दिवसाचा विचार जर आपण केला तर मार्केट वरच्या लेव्हलला टिकत नाहीये आज पण तीच कंडिशन मार्केटमध्ये झालेली आहे ओके okay. <coughs> तर आपण आता याच्यामध्ये बघूया की कशा पद्धतीने आपल्याला अनालिसिस करायचंय एकोणीस हजार तीनशे सत्तेचाळीस लाखचं क्लोजिंग आहे याच्यामध्ये एकोणीस तीनशे वीसच्या खाली तुम्हाला क्विक सेलिंग निपटीमध्ये ऍक्टिव्ह होईल त्याच्या खाली तुम्ही क्विकली पुटचा विचार करा परंतु शक्यता जास्त आहे की इथून मार्केट थोडा एक बॅक सकाळी सकाळी मारेल एकोणीस तीनशे सत्तर किंवा एकोणीस चारशे पर्यंत जायचा प्रयत्न करेल एकोणीस चारशे पन्नास ही हार्ड कोअर लेवल असेल आज एकोणीस चारशे साठ लेवल दिली होती आपण बावन्नलाच टर्न झालाय सहा पॉईंट फक्त त्याने सोडले आपल्यासाठी आता उद्या एकोणीस तीनशे वीसच्या खाली पुटचा विचार करा आणि एकोणीस चारशे पन्नास वर कर ब्रेक करत नाही तोपर्यंत कॉल हात नका लावू ट्रॅप होताल आता जो बँक निफ्टीकडे बँक निफ्टीची कंडिशन जर पाहिला गेलो तर चव्वेचाळीस हजार दोनशे बत्तीस हा महत्वाचा क्लोजिंग पॉईंट आहे सॉरी चव्वेचाळीस हजार दोनशे बत्तीस हा महत्वाचा क्लोजिंग पॉईंट आहे चव्वेचाळीस एकशे पन्नासच्या खाली तुम्हाला पुन्हा एकदा शार्प सेलिंग मिळेल परंतु कदाचित त्या आधी सकाळी थोडा एक बॅक पॉसिबल वाटतोय उद्याचं ओपनिंग कदाचित तो रेंज बाउंड पण दाखवेल उद्या त्यातल्या त्यात एक्सपायरी मंथली लक्षात ठेवा त्यामुळे परंतु चव्वेचाळीस एकशे पन्नासच्या खाली सेलर्स ऍक्टिव्ह होतील दीडशे पॉईंट म्हणजे चव्वेचाळीस हजारापर्यंत क्विक जाईल त्याच्या खाली मोठा फॉल पॉसिबल आहे चव्वेचाळीसच्या चा खाली आणि कॉल वाल्यांसाठी लक्षात ठेवा चव्वेचाळीस चा आठशे ब्रेक करत नाही तोपर्यंत तो कॉलला हात लावायचा नाहीये नाही तर तिथे ट्रॅप होणार आहे तुम्ही शंभर टक्के याच्यानंतर जाऊया फिन निफ्टीकडे फिन निफ्टी पूर्वी सांगतो उद्या पण येतो मी लाईव्ह मार्केटमध्ये कारण मी ऑब्झर्व्ह केलं लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला खूप बेनिफिट होतोय इन द सेन्स नॉट प्रॉफिट मी प्रॉफिटचा सा नाही सांगत इथे नॉलेज तुमची भर पडते आहे बरेच लोक लाईव्ह ट्रेड पण घेत आहेत त्याच्यामध्ये ओके तर एन्जॉय करा अशा गोष्टींमधून तुम्हाला लाईव्हमध्ये काय करायचं आहे फ्रीमध्ये मी सांगतोय कारण माझं कर्तव्य आहे प्रत्येकाला एज्युकेट करणं माझं जे काही छोटं मोठं नॉलेज आहे ते मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय याच्यानंतर ना फिन निफ्टीची चर्चा करूया इथे पण शार्प फॉलिंग झालंय आणि सकाळच्या वेबिनारमध्ये प्रॉपर लेवल दिल्या ले होत्या त्या ब्रेक केल्यावर बघा काय अवस्था झाली याच्यामध्ये एक एकोणीस सहाशे साठच्या च्या खाली पुन्हा एकदा फिन निफ्टीमध्ये सेलर्स जोरदार ऍक्टिव्ह होतील ज्या आपल्याला एकोणीस पाचशे पन्नास आणि एकोणीस चारशे पन्नासच्या दिशेने घेऊन जातील अप साईडला एकोणीस सातशे चाळीस ब्रेक केल्याशिवाय ह्यात लावायचं नाहीये एकोणीस सातशे चाळीस ब्रेक केला तर एकोणीस आठशे वीस दाखवेल आणि अप्रॉक्स वरच्या लेव्हलला एकोणीस नऊशे मॅक्स टू मॅक्स हे सेलिंग काही चांगली गोष्ट नाही आहे बाहेरसाठी तो पडणार ना आपण असंही बऱ्याच दिवसापासून सांगतोय करेक्शन पॉसिबल आहे ॲक्च्युअल करेक्शन निपटी एकोणीस दोनशे चाळीस ब्रेक करू द्या मग तुम्हाला धुमदा टाका काय असतोय पुढच्या आठवड्यात समजेल पण मी उद्याच्या अनालिसिसमध्ये जे गुरु फ्रायडेला करणार आहे मी शेवटी तिथे मी डिटेल्स सांगेल त्याची काळजी करू नका पुढच्या आठवड्याची आत्ता फक्त उद्या काय करा त्याच्यावर काम करा आणि उद्या सकाळी सव्वा ला येऊन बसा लाईव्ह सेशनमध्ये अटेंड करा ट्रेड करा नका करू पण घेऊन जा नॉलेज तुमच्याकडे जेणेकरून तुम्हाला हे ट्रेड करता येतील तसेच नऊ दहा आणि अकरा तारखेला लोणावळ्यामध्ये ला लाईव्ह सेशन आहे शेवटचा तुम्ही जॉईन करा कारण त्याच्यानंतर पुढचे दोन महिने कुठलाही प्रोग्राम नाही ठेवत काय ऍक्टिव्हिटीज आम्ही घेतोय आमच्या टीमसाठी त्यामुळे तर अवश्य जॉईन करा नऊ दहा आणि अकरा न चुकता त्याच्यानंतर चार स्टॉकची नावं पटकन लिहून घ्या पहिला स्टॉक असेल मेट्रोपोलिस हेल्थकेअर हेल्थ केअर मध्ये तेराशे एकसष्ट रुपयांचं आजचं क्लोजिंग आहे तेराशे चौसष्टच्या वरती मेट्रो लक्ष ठेवा दोन नंबरचा स्टॉक आहे ऑबेराय रियालिटी लिमिटेड ऑबेरायमध्ये अकराशे सत्तावीस रुपयाला भाऊ बंद आहे अकराशे बत्तीस वर ऑबेराय वर लक्ष ठेवा बायर्स पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होतील तीन नंबरचा स्टॉक आहे एल पॉवर सिस्टीम्स लिमिटेड एचबीएल पॉवर सिस्टीम मध्ये दो बंद दोनशे एकसष्ट पन्नासच्या खाली याच्यामध्ये कार्यक्रम ठरलेला आहे ओके लक्ष ठेवा त्या लेवलस आणि चार नंबरचा शेवटचा स्टॉक आहे झायडस वेलनेस लिमिटेड झायडस वेल्थ मध्ये आम्हाला तेराशे सोळाशे तेवीस रुपयांना भावबंद आहे सोळाशे एकोणीसच्या खाली झायडस मध्ये जोरदार सेलर्स ऍक्टिव्ह होतील आणि चांगली भेट टॉप लेवलला भेटतोय जे पण ऑप्शन मध्ये ट्रेड करते प्रॉपर अनालिसिस करून तिकडे पण चांगला ट्रेड घेऊ शकतात ओके या व्यतिरिक्त आजचा अनालिसिस कसं वाटलं आणि हा तुम्हाला जर असं अॅनालिसिस प्रॉपर पाहिजे असेल आमच्याकडून तुम्हाला वाटत असेल की आपल्या लेवल खूप छान काम करतात तरच तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्याशी जॉईन करा काळजी घ्या आमच्या लिंकवरूनच क्लिक करायचे कारण बरेच जणांच्या गफडत होते आणि नंतरनं मग प्रॉब्लेम येतो अकाउंट ॲड करताना त्यामुळे आधी प्रॉपरली व्हेरीफाय करा नंतरनंच क्लिक करा किंवा सरळ आम्हाला ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद नव्वदला संपर्क साधा धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या सकाळी सव्वा नऊ वाजता लाईव्ह मार्केटमध्ये